तर कसं काय मंडळी, आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. आय नो की आपला व्हिडिओ खूप लेट आला आहे, आय मीन एक महिन्यानंतर मी परत व्हिडिओ शूट करतो. माझा कॉन्फिडन्स लेवल खूप वाढला आहे, खाली कॅमेरासमोर बोलताना मला भीती वाटते. तर माझे व्हिडिओ काय येत नव्हते ते मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगेल. सो आज मी आलेलो बोरा बाजार येथे. बोरा बाजार ॲक्च्युली काय आहे, बोरा बाजार ना कॅमेरा हब आहे. तुम्हाला कॅमेराचे इक्विपमेंट्स, नवीन कॅमेरा, ओल्ड कॅमेरा, जे काय पाहिजे असेल सगळ्या गोष्टी तिथे भेटतील. आणि मला माझ्या कॅमेऱ्यासाठी काही बॅटरीज, मेमरी कार्ड आणि माईक घ्यायचं होतं. सो त्यासाठी मी आलेलो इथे. तर म्हटलं आता इथपर्यंत आलो आहे तर कालाकोड आर्ट फेस्टिवल चालू आहे, अख्खी दुनिया इंस्टाला त्याच्या पोस्ट टाकते. तर एवढं इथपर्यंत आलो आहे तर आपण पण थोडं कालाकोडा शूट करून जाऊ. आणि आज संडे असल्यामुळे, आणि आज लास्ट दिवस आहे कालाकोड आर्ट फेस्टिवलचा, सो गर्दी तर मजबूत असणार आहे. संडे असल्यामुळे अजून जास्त लोकं असणार आहेत. तर एवढं फिरून झाल्यावर आता जाऊ थोडं पुढे. तर वेल, ते मागचं जे तुम्ही स्टारबक्स बघितलं ना, एव्हरी संडे सकाळी मॉर्निंगला तिथे ना कार्सचा एक हब भरतो, मीटअप असतो. लॅम्बोर्गिनी राहू द्या, कारचे मला आता काही नावं आठवत नाही, पण जेवढे पण हाय क्लास कार्स असतात सगळ्यांचा तिथे मीटअप असतो. सगळे कार्स इकडून कुठून कुठून सगळे मीटअपला येतात एव्हरी संडे मॉर्निंगला सकाळी 7 o'clockच्या आसपास, आणि 11 वाजेपर्यंत असतात. त्यापेक्षा जास्त नसतात. अरे भाई थँक्स. त्यापेक्षा जास्त नसतात. सो जर तुम्हाला भारी भारी कार्स बघायचे असेल एव्हरी संडे मॉर्निंग, हॉर्निमान सर्कल स्टारबक्स. हा जो ॲक्च्युली रोड मी चालतो तो आहे हॉर्निमान सर्कल, यू कॅन सी इट. हा खूप मोठा सर्कल आहे असा फिरून आलेला. इट लुक्स लाईक इथे कोणत्या तरी मूवीची शूटिंग चालू आहे, आय थिंक सो. हां, ॲक्च्युली मूवीची शूटिंगच चालू आहे मागे. तो हां व्हिडिओ बघा इसका. सो मागे ना सलमान खानचा येणारा मूवी आहे राधे, त्याची शूटिंग चालू होती. ॲक्च्युली एक माणूस भेटला मला, काय माहिती कोण होता, मला एक्सप्लेन करत होता काय शूटिंग काय आहे, पण सलमान खान नाही दिसला यार. याच मूवीची शूटिंग 15 दिवस आधी मी CST स्टेशनला बघितलेली, तेव्हा मी अलिबागला जात होतो तेव्हा. अरे पण मी रस्ता भटकलो वाटतं, नाही यार आलो बरोबर मला आठवत नाही. हां पुढे आहे, बरोबर बरोबर. सो मागे मूवीची शूटिंग चालू होती. सलमान खान तर काय आला नव्हताच, पण हाय जे काय होतं यार बघायला भेटतं, फिरायला पाहिजे माणसाने, फिरता फिरता खूप काय बघायला भेटतं. सो नेक्स्ट अहेड टू कालाघोडा आर्ट फेस्टिवल. सो मी चालत आता तुम्हाला सांगू शकतो की कालाघोडा आर्ट फेस्टिवल काय आहे. ॲक्च्युली मी पण लास्ट इयरच फर्स्ट टाईम इथे आलेलो कालाघोडा आर्ट फेस्टिवलला. इट इज अ फेस्टिवल, एव्हरी इयर हा होतो इन द मंथ ऑफ फेब्रुवारी किंवा जानेवारीमध्ये, जानेवारी एंडिंगला किंवा फेब्रुवारी फर्स्ट वीकला एव्हरी इयर कालाघोडा आर्ट फेस्टिवल होतो. सो जे काय असेल ते आपण पुढे बघूच, पण मस्त असतो यार. लास्ट इयर मी आलेलो, मला खूप आवडलेला. आय होप या वर्षी पण चांगला असेल. अरे माझ्या लेन्समध्ये ना मिरर इमेज दिसते, आय मीन पूर्ण दिसतोय. आता काय माहिती की व्हिडिओमध्ये कसं येत असेल, कारण या कॅमेराला फ्लिप स्क्रीन नाही आहे. हां बाय द वे, मी आत्तापर्यंत व्लॉग करायचा तो होता निकॉन D3500, आणि हा मी नवीन कॅमेरा घेतला आहे तो आहे कॅनॉन 1500D. सो आपण पुढे जाऊ व्लॉग करण्यासाठी. कालाकोडाला मला वाटतंय संडे ना फक्त मुंबईमध्ये प्री वेडिंग फोटोशूट आणि फक्त मूवीच्या शूटिंगसाठीच वापरला जातो, कारण संडेला सगळे शॉप्स बंद असतात. आणि इथे एवढी सीनिक ब्युटी आहे ना, खूप ब्युटिफुल वाटतं. सो मागे 3 ठिकाणी प्री वेडिंग शूट चालू होते, 2 मूवीच्या शूटिंग चालू होते. कारण मी जेव्हा ज्या रूटने येत होतो 6 वॅनिटी वॅन्स लाईनने लावले होते, आणि प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या मूवीच्या शूटिंगचे लोकं बसलेले होते. काय कळलं नाही मला, ते शूट नाही करायला अलाउडच नाही गेलं शूट करायला, डायरेक्ट मला हकललं त्यांनी. सो अजून कालाघोड्याला जातोच आहे, ॲक्च्युली 5 मिनटावर आहे.
पण मी थोडं ते बघत बसलो ना, कोणा स्टार वर दिसतो का आपल्याला, नाही दिसलाय अजून, आपला टाइम आहे का. कार उभी आहे ना, तिचं जे आउट आउट आहे म्हणजे आउटलेअर आहे ती जीन्स खादी कपडा असतो ना त्याने बनवलं, म्हणजे त्याच्यावर कोटिंग केली असेल त्याने खादी क्लोथची, पण खादी कपड्याने बनवलं. सो आपल्या मागे एक मेरीगो राऊंड आहे आणि तो मेरीगो असेंबल करतो, म्हणजे जे प्रोसेस बसायचं आहे त्याच्यावर ना वेगवेगळ्या राज्याचं वेगवेगळी पेंटिंग वगैरे काहीतरी त्याने केलेलं आहे. आणि एक्झिबिशन आहे छोटे छोटे जिथे तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकता. भारी होतं जे काय वाटतं ते मस्त होतं. ओशे Also, we have this flag. These are the prices we are giving discount to the students also. You can note this part also if you want. What's the part now? The student, we are giving discount to students. So here at Yummy Momos, there is exclusive discount of 25%. Yeah, for college students, elderly person and teachers also. So if you are a college student, come here and get a chance to get Momos at 25% off. These are boys. Here we are at Yummy Momos. These are purely homemade momos. Yeah, purely. Purely homemade momos. And they have three branches. One is at Worli, second is at Fort, and third is at Shivaji Park. And we have the next village on the... So, if you want to order it at by sitting home, you can order on Swiggy, Zomato, Uber Eats also. Thank you. So, thank you, thank sir. You. So, आता मी जे इंग्लिशमध्ये प्रमोशन केलं ना, त्यासाठी मला सहा मोमोज फुकटमध्ये भेटले आहेत खायला. सो मजा आली, पोट भरलं आणि थोडासा फ्रेश झालो या सगळ्यापासून. Yeah.
चला आता बाय बाय करू, इथून निघू आणि घरी जाऊ. आपलं खूप घरी जाऊन एडिटिंग करायची आहे, प्लस उद्या आपलं प्रेझेंटेशन आहे यार, त्याची पण तयारी करायची आहे. झिरो तयारी झाली आहे त्याची. सो बाय काला घोडा, वी विल मीट यू अगेन नेक्स्ट इयर विथ मोर सबस्क्राईबर्स. चॅनलला सबस्क्राईब करत असेल तर सबस्क्राईब करून टाका यार. ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ, घरी जायला निघालो आहे. सतलो आज खूप खूप. जर व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर नक्की करा. आणि सॉरी एक महिना चॅनल बंद होतो म्हणून, बट पुढे आपले चांगले चांगले नवीन सो सबस्क्राईब टू VHL Vlogs. भेटू पुन्हा लवकरच एक नवीन ठिकाणी नवीन विषयी.